नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मी रीता शेट्टी या स्वागत करते. आज नवदुर्गा विशेष या भागामध्ये आपण डॉक्टर रंजना कदम पोवार यांना भेटणार आहोत, यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. आजच्या धकधकीच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये आपण पाहिलंय की बरेच वृद्धाश्रम झाले आहेत, कारण बऱ्याच समस्या प्रत्येकाला असतात. काही प्रॉब्लेम असतात, काहींना आर्थिक प्रॉब्लेम असतात, त्यामुळे लोकांना आई वडिलांना किंवा वृद्ध जे आहेत त्यांना आपण वृद्धाश्रमामध्ये ठेवलं जातं. पण आज आपण ज्या डॉक्टर रंजना कदम आहेत त्यांना भेटणार आहोत. त्यांनी उमेद केअर सेंटर स्थापन केलेलं आहे 2000 मध्ये. तर ह्या सेंटरचं वैशिष्ट्य काय? वृद्धाश्रम हे प्रत्येक ठिकाणी आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत, पण या सेंटरचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की इथे पॅरालिसिस झालेले असतील, जे अंथरुणाला खिळून बसलेले आहेत, असे जे वृद्ध आजी आजोबा आहेत त्यांची हे केअर घेतात आणि त्यांना व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट देतात. तर अशा रंजना कदमशी आज आपण खास बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. उमेद केअर सेंटर तुम्ही स्थापन केलं 2000 मध्ये, तर आधी ही कल्पना कशी सुचली तुम्हाला की आपण अशा प्रकारचं एक वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण असलेलं उमेद केअर सेंटर आपण स्थापन करायचे? तर ही संकल्पना किंवा हे क्लिक कसं झालं तुम्हाला की आपण हे करायचं? उमेद केअर सेंटरची संकल्पना किंवा ही स्थापना करण्यामागचा एक उद्देश असा होता की वृद्धाश्रम भरपूर आहेत महाराष्ट्रभर, वृद्धाश्रम आहेत, पण वृद्धाश्रमामध्ये जी मंडळी असतात किंवा आजी आजोबा असतात ते स्वतःचं स्वतः करतात. स्वतःचं स्वतः म्हणजे आंघोळ करणं, रोजच्या त्यांच्या जे दैनंदिन काम आहे ते स्वतःचं स्वतः करू शकतात. पण जे आजी आजोबा जागेवर आहेत की जे पेशंट आहेत ज्यांना पॅरालिसिस झालाय, फ्रॅक्चर आहे की कोमामध्ये आहेत किंवा काहींचा स्मृतीभ्रंश झालेला आहे, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या दैनंदिनी आपण म्हणतो आंघोळ करणं किंवा जेवणं स्वतःच्या हाताने कपडे घालणं, ह्या सगळ्या दैनंदिनी गोष्टी करणं अशक्य असतं. मग त्या लोकांकरता काही सेंटर आहे का याचा शोध मी घेत होते. त्याचं कारण म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिचे आई वडील दोघही बेडरिडन होते, तर त्यांच्याकरता आम्ही हे शोधत होतो. तेव्हा ब्युरोमधली लोक आम्ही ठेवून बघितली, पण आम्ही गेल्यानंतर ते स्टाफ त्यांना दोघांनाही घरी ठेवून लॉक करून निघून जायचे, त्यांना वेळेवर जेवण दिलं जायचं नाही, औषधं दिली जायची नाहीत. त्यावेळेस आम्ही खूपच विचार केला की हे असं घडतंय, याच्यामागे आपल्याला एक सेंटर असायला पाहिजे. ते त्याचा आम्ही पुण्यामध्ये शोध घेतला, पुण्याच्या बाहेरही शोध घेतला, पण त्या काळात कुठेही मला असं आढळलं नाही की वृद्धाश्रम सोडले तर अशा प्रकारचं सेंटर जे काळजी घेईल असं कुठेही आढळलं नाही. त्यानंतर मी पासआउट झालेच होते. मी ठरवलं की बाबा रेग्युलर प्रॅक्टिस न करता ह्या लोकांसाठी जी गरज आहे ती आपण करायला पाहिजे, की ह्यांचं करणारं कोणीतरी पाहिजे आणि घरी जर काही अडचणी असतील किंवा आपण तिसऱ्या चौथ्या मजल्यावर राहत असेल आणि ते जर सिरियस झाले तर मॅनपॉवरच्या अभावी त्या पेशंटला ट्रीटमेंट उशिरा मिळेल किंवा जागेवर असलेल्या लोकांना खाणं पिणं रोजचं त्यांचं दैनंदिन जे काही ड्रेसिंग आहे म्हणा किंवा मेडिसिन आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना कोणीतरी हवंय करणारं. म्हणून मी ठरवलं की नाही, आपण आता हे अशा प्रकारचं एक उपक्रम जो आहे तो आपण करायचा. आणि ज्यावेळेस करायचं असं विचार केला त्यावेळेस आपण काय शोधतो की मार्गदर्शक म्हणून कोणी आहे का, पण मुळातच पुण्यामध्ये ही संकल्पनाच नव्हती किंवा असं काही केअर सेंटरच नव्हतं, त्यामुळे मला गायडन्स किंवा मार्गदर्शन असं नाही मिळालं किंवा ते बघून मी सुरू करेन असं काहीच मला गायडन्स मिळालं नाही. सो मी जे सुरू केलं तर ते प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक चॅलेंजिंग होतं आणि ते 2000 साली मग एक छोट्या प्रमाणात 10 पेशंटसाठी असं मी सुरू केलं. केअर सेंटरची जेव्हा तुम्ही स्थापना करायची ठरवली 2000 मध्ये आणि केली तुम्ही ती, त्यासाठी बऱ्याच वेळा असं होतं की कुटुंबाकडनं आपल्याला, कारण तुम्ही जे काही करताय ते वृद्धाश्रम आणि तुमचं उमेद केअर सेंटर ह्याच्यात थोडासा फरक आहे, जो तुम्ही मला सांगायचा की एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या पेशंटला त्याच्यामध्ये ठेवतायत. पण हे ओपन करत असताना, ह्याची स्थापना करत असताना किंवा केल्यानंतरही तुम्हाला कुटुंब असेल, समाज असेल, ह्याच्याकडनं काही समस्या आल्यात का किंवा असं काही आव्हान आलं का जेव्हा तुम्ही या काइंड ऑफ असे पेशंट सगळे ठेवतायत? तर खूप समस्या येऊ शकतात, आव्हानं येऊ शकतात आणि ते मग तुम्ही एक नवदुर्गा होऊन या प्रॉब्लेमवर तुम्ही मात केली आणि मग सेंटर आज त्याला 20 वर्ष झाले कंप्लीट, तर ते कंटिन्यू चालू आहे. तर एखादा तुमचा तो अनुभवही तुम्ही शेअर करा आणि कुठल्या प्रकारचे पेशंट ह्याच्यामध्ये खास असतात.
तर मुळात पहिल्यांदा मी हे स्पेसिफाय करेन की ओल्ड एज होम किंवा वृद्धाश्रम आणि केअर सेंटर याच्यातला फरक काय. नर्सिंग केअर सेंटर वृद्धाश्रमामध्ये जे स्वतःच स्वतः करतात, हिंडते फिरते असतात, स्वतःची दैनंदिनी कामं करणारी जी मंडळी आहेत, आजी आजोबा आहेत, यांना ठेवलं जातं आणि त्यांचा सांभाळ केला जातो. त्याच्यानंतर दुसरं केअर सेंटर हे जे आहे त्यामध्ये जे स्वतःच स्वतः नाही करू शकत काम, कोणतंही काम ते करू शकत नाहीत, ते कुठल्याही आजारामुळे बेडरिडन झाले आहेत, वृद्ध काळामुळे किंवा वयोमानामुळे ते स्मृतीभ्रंश झाले, त्यांच्या लक्षात राहत नाही काही गोष्टी. अगदीच आपण जेवलोय का किंवा मग टॉयलेटला जाणं वगैरे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या ते विसरतात. स्वतःचं नाव देखील विसरतात, स्वतःची नाती विसरतात, असा तो एक वेगळा अल्झायमर नावाचा आजार आहे. तर तसे त्याने ग्रासलेली जी मंडळी असतात तर त्यांना वृद्धाश्रम ठेवू नाही शकत, कारण त्यांच्याकडे मेडिकल जो स्टाफ लागतो आपल्याला, नर्सेस, डॉक्टर्स किंवा वॉर्ड बॉय, ही मंडळी नसतात. म्हणून मग वृद्धाश्रमामध्ये अशा लोकांना ठेवत नाहीत. मग त्याकरता नर्सिंग केअर सेंटरची गरज आहे. आणि मग आपण जे नर्सिंग केअर सेंटर सुरू केलं त्यामध्ये आपले क्रायटेरियाज ते आहेत की जे नॉर्मल आहेत मेंटली आणि फिजिकली, त्यांना आपण नाही ठेवत. ओके. तर आपण अशा लोकांना ठेवतो की जे स्वतः काहीच करू शकत नाहीत, जे पेशंटच आहेत की ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला आहे, फ्रॅक्चर झालेला आहे, डॉक्टरांनी सांगितले 3 महिने तुम्ही घरी ठेवा आणि त्यांची देखभाल करा किंवा नर्सिंग केअर करा. काही पेशंट असतात ते कोमामध्ये असतात, कोमामध्ये गेल्यानंतर डॉक्टर हॉस्पिटलमधनं सांगण्यात येतं नातेवाईकांना की आता इथून पुढे मेडिकल ट्रीटमेंट काही नाही आहे, तुम्ही घरी घेऊन जा आणि पेशंटला घरी त्यांचा आहे तोपर्यंत सांभाळ करा. पण घरी घेऊन गेल्यानंतर आपल्या घरी कोणीही नर्सिंग किंवा मेडिकल क्षेत्रातलं नसल्यामुळे लिमिटेशन्स येतात घरातल्या लोकांना की यांना कसं सांभाळायचं आपण. तर त्याकरता म्हणून मग सेंटरची गरज आहे आणि मग अशा लोकांना आपण आपल्याकडे ठेवतो. काही जे आहेत की जे स्मृतीभ्रंश झालेले आहेत त्यांना माहितीच नाही, ते स्वतःची आयडेंटिटी विसरलेले आहेत, अशा लोकांना आपण ठेवतो. काहींना फ्रॅक्चर झाले, ऑपरेशन झाले आणि मग 3 महिन्याकरता रेस्ट सांगितले, 3 महिन्यानंतर ते चालू शकणार असतात किंवा स्वतःच स्वतः करू शकणार असतात, अशा लोकांनाही आपण ठेवतो. अशा प्रकारचे येतात आपल्याकडे. तुमचं ज्यावेळेस मी वाचलं त्याच्यात कॅन्सर पेशंटचं पण मेन्शन केलेलं आहे, कॅन्सर पेशंट पॅरालाइज झालेले आहेत, तर हे सगळे आहेत. आता ह्या सगळ्या पेशंटला ट्रीट करत असताना तर तुम्हाला असं काही आव्हान होतं का, असा एखादा अनुभव तुम्ही शेअर कराल का, जिथे तुम्ही मग एक नवदुर्गा होऊन ती ते जो प्रॉब्लेम आहे ती समस्या त्याच्यावर मात केली. हो, ऍक्च्युली मी जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू केला किंवा ही संकल्पना जेव्हा मी मनात आणली आणि ती प्रत्यक्षात करायला जेव्हा सुरुवात केली तो काळ होता 2000 साल, म्हणजे आता बरोबर 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी. तर त्यावेळेस अल्झायमर हा फक्त जे स्पेशालिस्ट आहेत किंवा सायकॅट्रिस्ट आहेत त्यांनाच तो आजार माहिती होता, अजूनही बऱ्याचशा मंडळींना माहिती नाहीये तो आजार. तर अशा प्रकारचे जेव्हा पेशंट माझ्याकडे यायचे, नातेवाईक आले की सांगायचे की बाबा ते स्वतःच स्वतः करत नाहीत, फक्त जेवतात, जेवण दिलं तर जेवतात आणि बाकी ओके ते. पण जेव्हा माझ्याकडे मी असे लोक ऍडमिट करायला लागले तेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की नाही, हे वेगळं काहीतरी आहे, हे नॉर्मल आजी आजोबा नाहीत. शारीरिक तर त्यांना नाहीच होत आहे, पॅरालिसिस आहे ओके, पण मेंटली सुद्धा दे आर नॉट नॉर्मल. मग ते काय करतात, तर ते आपण जेवलो का तर नाही जेवलो त्यांच्या लक्षात नसतं. नातेवाईक जेव्हा भेटायला यायचे तेव्हा ते सांगायचे की नाही आम्ही 4-4 दिवस जेवलोच नाही होत, किंवा आम्हाला 8-8 दिवस चहाच दिला नाही, आंघोळच केली नाही. तर मग याच्यातून मग माझ्या हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंजिंग. बरोबर. मी वेळोवेळी फिजिशियन आणि सायकॅट्रिस्टशी कॉन्टॅक्ट करून डिस्कस केलं की हे काहीतरी वेगळं आहे, मला लक्षणं दिसत आहेत पेशंटची, तर हे काय असावं. मग जेव्हा अमेरिकेमध्ये किंवा बाकीचे जे काही मॅगझिन्स असतात त्याच्यातनं मी लिटरेचर वाचायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की हा स्मृतीभ्रंश जो आहे आजार आहे आणि तो कसा फेस करायचा, याच्या ह्या स्टेजेस असतात आणि त्या स्टेजेस काय असतात आणि त्याला आपण फेस करणं काय आहे, म्हणजे ह्याच्या वर्स्ट स्टेजेस पण असतात, मग त्या कशा तुम्ही फेस करणार, हे मोठं चॅलेंज होतं.
बरं, मला फक्त चॅलेंज नव्हतं तर माझ्याबरोबर काम करणारा जो स्टाफ आहे, म्हणजे उदाहरणार्थ की त्यांना लक्षातच राहत नाही युरिन कुठे पास केली, स्टूल कुठे पास केली, किंवा कधी कधी ह्याची जी सहावी किंवा पाचवी स्टेज असते तेव्हा बरेचसे वृद्ध जे आहेत ते स्टूल पास केल्यानंतर ती अंगाला लावणं ही अगदीच एक्स्ट्रीम गोष्ट आहे. तर ती जेव्हा अंगाला लावली जाते तेव्हा जो साफ करणारा जो स्टाफ आहे त्यांनाही मला विश्वासात घेऊन हा आजार आहे ते मुद्दाम नाही करत आहेत. आपल्याला ह्यांना फेस करणं गरजेचं आहे आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही ती स्वच्छता करणार आहात हे तुम्हाला काउन्सिलिंग वेळोवेळी करत राहावं लागतं. हे माझ्यासाठी खरंच खूप मोठं चॅलेंज होतं आणि अनुभवाने ऑफकोर्स हे सगळं मी ओव्हरकम करत आले. आणि मला असं वाटायचं की उद्याचा दिवस कसा उजळेल, उद्या कुठल्या प्रकारचा पेशंट येईल हे खरंच डे टू डे मला त्यावेळेस आव्हान होतं. आज 20 वर्षानंतर मला ह्या गोष्टी फारच किरकोळ वाटतं कारण तुम्ही ते सगळं फेस करत आलेले गेलेली आहे. ऑफकोर्स माझा स्टाफही खूप स्ट्रॉंगली मला मदत करतो ह्या ह्याच्यामध्ये, त्याच्याशिवाय आपण नाही करू शकत ह्या सगळ्या गोष्टी. नक्कीच उल्लेखनीय कार्य आहे मॅडम तुमचं. ऍक्च्युली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच आपण समाजासाठी काही देणं लागत असतो या उद्देशाने आणि तुम्हाला स्वतःचंही एक वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं ह्याच्यामुळे. तर हे सगळं करत असताना उमेद केअर सेंटर तुम्ही एक आहे की ते फ्री ऑफ कॉस्ट आहे टोटली की तुम्ही त्याचे काही चार्जेस घेतात? आत्ता आपल्याकडे जे 100% जी मंडळी आहेत त्यांच्यामधले 70% जे पेशंट आहेत त्यांना आपण रिझनेबल चार्जेसमध्ये ठेवतो. पण जे 30% आजी आजोबा जे आहेत ते मुलांनी जबाबदारी नको म्हणून रस्त्यावर सोडलेले जे आई वडील असतात, म्हणजे त्याला आपण अनाथ आई वडील म्हणू. आतापर्यंत मुलं अनाथ असतात हे ऐकलंय आपण, पण आता दुर्दैवाने अनाथ आई वडील असे रस्त्यावर असतात त्यांना मग आपण पोलीस कंप्लेंट करून त्यांना पोलिसांच्या मार्फत आपण आपल्याकडे 30% लोक फ्री ऑफ कॉस्ट सांभाळतो. त्यांची देखभाल करणं, त्यांचं डे टू डे त्यांचं जेवण मेडिसिन आहे, तपासण्या करणं, त्यांची डेथ झाल्यानंतर स्मशानात जाऊन त्यांचे विधी करणं, यापर्यंत मग आपण हिंदू धर्माप्रमाणे त्यांचं 10वं 12वं हे जे काही क्रिया सगळ्या गोष्टी वगैरे 20 वर्ष मी करते. बरं, हे करत असताना तुम्ही म्हटले की आता 30% जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हे जे कार्य करताय, तर मग यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो फायनान्स लागतोय कारण तुमच्याकडे एवढा स्टाफ आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही डॉक्टर वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी हे केलेले, तर त्याच्यासाठी फायनान्स हा लागतो. मग तुम्ही हा फायनान्स कशा प्रकारे हँडल करतात, म्हणजे तुम्हाला काही डोनेशन्स मिळतात की? हो, आता सरकारचं अजून या प्रोजेक्टकडे लक्ष नाही आहे. वृद्धाश्रमाला डोनेशन्स आहेत, वृद्धाश्रमाला स्पॉन्सरशिप मिळते, पण आपला हा जो कन्सेप्ट आहे ह्याला अजून काही गव्हर्नमेंटचे एड्स नाही आहेत. बरोबर. त्यामुळे मग काही समाजातली जी मंडळी असतात जी वाढदिवस साजरे करणं किंवा अन्न देणं, धान्य देणं, बेडशीट्स वगैरे अशा काही वस्तुरूपी आणि धान्यरूपी अशी काही मदत सेंटरला करतात. त्यामुळे काय होतं की ज्या 70% लोकांचे मी जे काही पैसे घेते त्याच्यातनं सॅलरी आणि मेडिसिन बाकीच्या सगळ्या गोष्टी कन्सल्टंट चार्जेस आणि ह्या सगळ्या गोष्टी जातात, त्यांचं जेवण 2 वेळेसचं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. आणि हे जे काही मंडळी जी आहेत समाजातली ती स्वतःहून मदत करतात, त्यातून ह्या गोष्टी बॅलन्स केल्या जातात आणि अशा प्रकारे मग दोन्ही गोष्टी मला साध्य होतात आणि करू शकते मी त्याच्यामुळे असं. मॅडम, आत्ताच तुम्ही म्हटल्या की भारत सरकार असेल, म्हणजे सरकार काही एनजीओंना जे वृद्धाश्रम चालवतात त्याला काही अनुदान देत असतात, पण अशा प्रकारचं जे केअर सेंटर आहे तर तशा केअर सेंटरला अजून तुम्ही म्हटलं की नाहीये, तर मग तुमचं असं आहे का की तुम्ही काही प्रपोजल मांडला आहे का सरकार पुढे असं की अशा प्रकारचे केअर सेंटर पुढे जाऊन उभारले गेले पाहिजे जे सरकारकडनं उभारले जातील, किंवा ज्यांनी उभारले आहेत त्याच्यासाठी सरकार काहीतरी अनुदान देते, मग तुम्ही असं काही प्रपोजल सरकार पुढे दिलेलं आहे का? आता मी जसं म्हटलं की वृद्धाश्रमांना मदत मिळते, वृद्धाश्रम जे चालवतात त्यांना मदत मिळते गव्हर्नमेंटकडनं, ग्रँट म्हणतो आपण त्याला, पण ह्या प्रोजेक्टला नाही आहे. पण गेले 5-6 वर्षापासून ह्याच्यावरती डिस्कशन चर्चा गव्हर्नमेंटकडून होतीये आणि आत्ता हल्लीच माझ्या कानावर आले, मध्ये पेपरमध्ये पण आलं होतं की या प्रोजेक्टसाठी पण ते आता अशा वृद्धांना की ज्यांना कोणीही आर्थिक पाठबळ नाही आहे किंवा कोणाला पेन्शन नाही आहे आणि जर का ते असे त्यांना आजार झाले किंवा जागेवर असतील तर त्यांना मदत करणाऱ्या लोकांना ते गव्हर्नमेंट आता
फंड्स द्यायला तयार आहेत, तर त्याच्यावरती त्यांचं काम चालू आहे. लवकरच ते होईल. त्याप्रमाणे आमचं प्रोजेक्ट पण प्रपोजल पण करायला सुरुवात केलेली आहे आम्ही, आणि आशा करते की लवकरच ते मिळेल आम्हाला. मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला ही सेवा देता येईल, त्याचा एक तो मला फायदा होईल. आणि हे जे तुमचं उमेद केअर सेंटर आहे ते फक्त पुण्यात आहे की ह्याच्या काही शाखा आहेत? आत्ता सध्या तरी केअर सेंटर पुण्यातच आहे, पण हेच आमचं पुढे डेव्हलपमेंट चाललंय आमचं की मोठा प्रोजेक्ट करणं. त्याच्यामध्ये वृद्धाश्रम हा एक भाग असणार आहे, केअर सेंटर एक आहे, एक छोटं हॉस्पिटल असणार आहे त्यात, आणि ओल्ड एज हॉस्टेल हा नवीन कन्सेप्ट मी आणते. तर हे नवीन अपकमिंग प्रोजेक्ट आहे माझा. आणि बाकी पुण्यामध्ये जसं मी म्हटलं तुम्हाला, 20 वर्षापूर्वी कुठेच नव्हतं हे, तर मी पायोनियर आहे. कन्सेप्टची पायोनियर आहे. तर तसंच मी म्हटलं तसं ओल्ड एज हॉस्टेल हा एक कन्सेप्ट मी आणते नवीन. 1-2 वर्षात तो आपला प्रोजेक्ट पूर्ण होईल. मुंबईमध्ये आमचं प्रयत्न चालू आहे, पाचगणीमध्ये चालू आहे, पण तिथेही ऑफकोर्स वेगळा कन्सेप्ट असणार आहे. पण काम कोणाबरोबर करणार आहे तर वृद्धांबरोबर, हे फिक्स आहे. ते फिक्स आहे. पण वेगवेगळ्या ठिकाणी आपण ही सेवा करतोय, डेव्हलपमेंट आपली चालू आहे. मॅडम, सेंटरमध्ये पेशंटला जेव्हा तुम्ही ट्रीट करता, तर एक साधारण तुम्ही कशा प्रकारची त्यांची दिनचर्या असते, आणि दुसरं की 3-4 महिन्यानंतर आता लाईक पॅरालिसिस झालेला जर तो पेशंट असेल किंवा कोमामधनं तो जर बाहेर आलेला असेल आणि तुम्ही चांगली केअर वगैरे घेतल्यानंतर, असे काही किस्से आहेत का तुमच्याकडे की मुलं आणि मुली परत आले आणि आईवडिलांना घेऊन गेले आणि ते चांगल्या स्थितीत परत गेले त्यांच्या घरी, तर असे काही अनुभव आहेत का तुमचे? हो, आहेत ना. आता आपल्याकडे कसं असत की काही पेशंट असतात ते तात्पुरते राहतात काही दिवसांकरता. उदाहरणार्थ फ्रॅक्चर झालेलं, मी मगाशी असं म्हटलं तसं, 3 महिन्यानंतर प्लास्टर काढलं, ते चालायला लागले, फिजिओथेरपी झाली की ते घरी घेऊन जातात. किंवा अशी पण आपल्याकडे सोय आहे की काही आजी आजोबा स्वतःचं स्वतः नाहीच करत आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण नातेवाईकांना कुठे बाहेरगावी जायचं असेल फिरण्यासाठी म्हणा किंवा काही लग्न कार्यासाठी, तर ह्या लोकांना घेऊन नाही जाऊ शकत. बरोबर. कॅथेटर आहे तर ते घेऊन जाऊ शकत नाहीत. मग त्यांना आपण 8 दिवस 15 दिवस 1 दिवस 2 दिवस असंही ठेवतो. म्हणजे आपण जसं लहान मुलांना पाळणा घरात ठेवतो तसं सुद्धा आपण डे केअर सारखं सुद्धा ठेवतो त्यांना. मग ते गावावरून आले की घेऊन जातात. बरेच असे पेशंट आहेत आपले की त्यांना घरी कंटाळा आला की ते सांगतात की आम्हाला उमेदमध्ये जायचंय, उमेदमध्ये आले की सांगतात की आम्ही घरी जाऊन येतो, असे सुद्धा पेशंट आहेत आपल्याकडे. आणि काही पेशंट असे असतात की ते बेडरिडन आहेत, त्यांना बेडसोर आहेत किंवा कॅथेटर आहे, तर ह्या लोकांना मात्र आपल्याला घरी ते पूर्ण बरे होईपर्यंत घरी नाही सोडतायत, कारण घरी त्यांची सोय होणारी नसते त्यामुळे. बाकी काही पेशंट परमनंटच असतात, ऑफकोर्स ते सिरियस असतील, कोमात असतील, त्यातून ते आउटच नाही आले, तर मात्र त्यांना जर सिरियस झाले तर इथेच आपण ट्रीटमेंट देतो. ऑक्सिजन पासून सगळी सोय आपल्याकडे आहे, आपल्या पॅनलवर सगळे एक्सपर्ट्स डॉक्टर आहेत, फिजिशियन पासून सगळे, तर त्यांना आपण बोलून ऑनकॉल जे काही ट्रीटमेंट सांगतील. आपल्याकडे स्टाफ जो आहे तो सुद्धा सगळा वेल ट्रेन्ड नर्सेस आहेत, बरोबर, वॉर्ड बॉय वगैरे, तर त्याप्रमाणे ते सगळं त्यांचं ट्रीटमेंटही इथे होतं. आणि ऑफकोर्स हे सगळं नातेवाईकांच्या परमिशन शिवाय आपण करत नाही, त्यांच्या कन्सेंट शिवाय करत नाही, हे सगळं केलं जातं. त्यांची दिनचर्या जी असते ती कशी असते की बाबा सकाळी उठल्यानंतर बरेचसे पेशंट आहेत की ते स्वतःची आंघोळ करू शकत नाहीत किंवा त्यांना स्पंजिंग करावं लागतं, त्यांना आंघोळ घालावी लागते. काही पेशंट, काही आजोबा असे आहेत की त्यांना बाथरूममध्ये नेऊन बसवल्यानंतर पाणी पुढ्यात दिल्यानंतर ते पाणी घेतात पण कधी कधी विसरून पण जातात. मग त्यांची स्वच्छता करणं किंवा त्यांची आंघोळ पूर्ण करणं, त्यांना पुसणं, कपडे घालणं वगैरे ही कामं असतात. ते झाल्यानंतर काहींचं स्पंजिंग असतं. स्पंजिंग झाल्यानंतर म्हणजे जे बेडरिडन जागेवरच आहेत, हलू शकत आहेत, त्यांना आपण पुसून घेतो. आणि मग त्यांचं बेडसोर असतील तर ड्रेसिंग करणं हे आहे. त्यानंतर मग त्यांचं बीपी, पल्स बघणं, ब्लड प्रेशर चेक करणं, पल्स घेणं, टेम्परेचर बघणं की हा राऊंड होतो. त्यानंतर मेडिसिन दिले जातात. मग त्याच्यामध्ये सकाळी चहा नाश्ता असतो. सकाळी 7 वाजल्यापासून आपलं चहा सुरू होतो, मग नाश्ता असतो 9-9:30 बरं. नाश्ता आणि जेवण, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, हे जेवण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं असतं. जर ज्यांना एखाद्या पेशंटला नाकात नळी आहे तर त्यांना मिक्सरमधनं काढून ज्यूस वगैरे अशा पद्धतीने ते द्यावं लागतं.
काही पेशंट असे की त्यांना मिक्सरमधून पोळी भाजी वरण भात वगैरे असं काढून त्यांना ते स्वतःच्या हाताने पण खातात. काहींना नाकातून नळी असेल तर ऑफकोर्स नर्सला ते द्यावं लागतं. अशा प्रकारचं त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं डाएट आहे. फार कमी लोक आहेत की ते स्वतःच्या हाताने खातात असं आहे. संध्याकाळच्या वेळेस त्यांचं योगा आहे, मेडिटेशन आहे, क्लाइम्बिंग थेरपी आहे, भजन आहे, गाण्याचा प्रोग्राम आहे. काही वेळेस आम्ही म्युझिक लावतो. त्यातल्या काही ज्या आजी आजोबा जे स्वतःचं स्वतः उठतात बसतात ते डान्स करतात आणि छान एन्जॉय करतात ते. आणि असं वेगवेगळ्या गाण्याच्या मैफिली असतात. आजी असतील तर मग उखाण्यांच्या मैफिली घेतो आम्ही. असं वेगवेगळं दिनचर्या त्यांची चालू असते. खूपच छान मॅडम. तुम्ही केअर सेंटर म्हणून जरी हे कार्य करत असलात, जरी तुम्ही 30% फ्री ऑफ कॉस्ट आणि 70% चार्ज घेत असला, तरी जेव्हा एका वयानंतर वृद्धाश्रमामध्ये जाणं म्हणा किंवा वृद्ध झालेत ते आई वडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांना हॅपीनेस खूप महत्त्वाचा असतो आणि तो हॅपीनेस देण्याचं काम तुमचं सेंटर करते आणि मेन तुम्ही करताय, तर ते खूपच उल्लेखनीय आहे. हे सगळं करत असताना तुमचं सेंटर, तुम्ही उमेद केअर सेंटर चालवत असतानाच तुम्ही काही मुली आहेत ज्या रिमोट होममध्ये असतात, त्या मुलींनाही तुम्ही ॲडॉप्ट करतात आणि नंतर त्यांचं पूर्ण सगळं काही शिक्षण असेल जे काही करताय, तर त्याविषयी थोडक्यात सांगा की काय आहे आणि का तुम्हाला हे सुचलं की आपण हेही याबरोबर हेही करू शकतोय. आपलं ओम इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस आणि ओम इन्स्टिट्यूट ऑफ अलाइड सायन्सेस दोन संस्था आहेत आपल्या. तर त्यामध्ये काय करतो, आम्ही 10वी 12वीचे जे मुलं आहेत तर त्यांना 100% जॉब गॅरंटी देणारे पॅरामेडिकल कोर्सेस शिकवतो. आता ह्या कोर्सेसमध्ये त्याचं वैशिष्ट्य काय, तर जे गरीब आहेत किंवा ज्या मुलींना मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये त्या फीज भरू शकत नाहीत किंवा शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा मुलांना जर मेडिकल क्षेत्रात यायचं असेल तर त्यांच्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. गेली 25 वर्ष आम्ही हे कार्य करतोय, मी आणि माझे पती डॉक्टर राजाराम पवार, तेही माझ्यासोबत हे कार्य करतात. तर याच्यामध्ये आम्ही काय करतो एक्झॅक्टली की 10वी 12वी ज्या मुली त्यांना नर्सिंग असिस्टंट कोर्स, DMLT, एक्सरे, ऑपरेशन थिएटर, ICU, डायलिसिस, CSST, डायटिशियन, डेंटल टेक्निशियन असे कोर्सेस आम्ही घेतो. त्याच्यामध्ये त्यांना कोर्स झाल्यानंतर कमीत कमी 15 महिन्याचा कोर्स आहे आणि जास्तीत जास्त 2 वर्षाचा कोर्स आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांना जॉब गॅरंटी देतो, 100% जॉब लावून देतो. आमचा एकही विद्यार्थी इतक्या वर्षामध्ये अनएम्प्लॉईड नाही आहे. बरं, आता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा बघितलं असेल तुम्ही तर मेडिकल फील्ड जगामध्ये एकमेव फील्ड आहे की ते जिवंत राहिले. आम्ही ज्यावेळेची सुरुवात केली तेव्हा बघितलं की गव्हर्नमेंटचे जे कोर्सेस आहेत नर्सिंगचे त्याच्या फीज जास्त आहेत, त्याचं क्रायटेरियाही खूप टफ आहे. तर ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना नर्सिंग क्षेत्रात यायचं आहे तर त्यांच्यासाठी आम्ही नर्सिंग असिस्टंट हा कोर्स डिझाईन केला आणि मग तो कोर्स आम्ही घेतो आणि त्या असिस्टंट टू GNM, ANM आणि BSc नर्सेस. ओके. आणि काम तेच असतं, त्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन पण तेच मिळतं आणि ते अर्निंग पण आहे त्यांना. ते छानपैकी स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. मुलंही आहेत या क्षेत्रामध्ये जे एक्सरे टेक्निशियनचा कोर्स करतात, DMLTचा करतात, असे अनेक क्षेत्र मुलांसाठी सुद्धा आहेत. याच्यामध्ये हे सगळं करत असताना ज्या नेहमी आजूबाजूच्या समाजातल्या मुली ज्यांना आई वडील आहेत ह्या तर येतातच आमच्याकडे, पण ज्या ऑर्फन आहेत आणि ऑर्फनेजमध्ये म्हणजे अनाथ आश्रमात ज्या मुली 10वीपर्यंत शिकल्यात तर त्यांना पुढे काय, त्यांना पुढे शिक्षणाच्या काही संधी आहेत का किंवा उपजीविकेच्या काही संधी आहेत का, त्याकरता अशी कल्पना डोक्यात आली की ज्या मुली 10वी झालेल्या आहेत आणि त्यांना नर्सिंग क्षेत्रात यायचंय त्या मुलींना आपण दत्तक घ्यायचं. त्या मुलींना आपण समाज कल्याण कडून आपण दत्तक घेतो आणि रितसर त्यांना कोर्स देतो, नर्सिंगचा कोर्स शिकवतो. 1-2 वर्षानंतर त्या जेव्हा म्हणतील की आम्हाला लग्न करायचं तेव्हा त्यांचं लग्न करून दिलं जातं. आणि मग ऑफकोर्स जशी आई पहिली डिलिव्हरी किंवा पहिलं बाळणपण करते त्याप्रमाणे त्यांचं बाळणपणही केलं जातं. आत्तापर्यंत 45 मुलींचं कन्यादान मी केलेलं आहे आणि त्या मुली माझ्या सुखी आहेत सगळ्या संसारात आणि छान जगत आहेत आयुष्य त्यांचं. तर एक तर त्यांना आई वडीलही मिळतात, घर मिळालं त्यांचं आई शेवटपर्यंतचं घर मिळालं म्हणजे सासर, आणि त्या कमवत आहेत म्हणजे कोणावरही ते अवलंबून नाही असं हे आहे कार्य. खूपच महान कार्य हे की जे तुम्ही एज्युकेट द गर्ल्स चाइल्ड ते तर करतात आहात, पण त्याबरोबर त्यांचं ग्रुमिंग करणं आणि परत त्यांना त्यांच्या संसारामध्ये
संसाराची जी वाट आहे तीही तुम्ही तिला दाखवताय. सो खरंच महत्वाचं कार्य तुम्ही करत आहात. हे करत असताना तुम्ही ओम इन्स्टिट्यूटचा जो उल्लेख केला तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हटल्या की काही अनाथ असतील तर त्यांना तुम्ही ऑफकोर्स फ्री ऑफ कॉस्ट देत असाल, पण गरजू जे आहेत आणि गरीब जे आहेत अशा विद्यार्थ्यांना तुम्ही मोफत देतात की कसं कन्सेशन असतं फी मध्ये? हो, देतो ना आपण. आपली फी मुळातच कमी आहे, पण ती सुद्धा काही जणांना नसेल शक्य तर त्यांना एकतर बाहेरगावच्या ज्या मुली आहेत पुण्याच्या बाहेरच्या तर त्यांना हॉस्टेल, त्यांचं राहणं, नाश्ता हे फ्री आहे सर्व. ओके. आणि बाकी त्यांनी त्या बदल्यात त्यांनी 4 तास इथे आपल्या आजी आजोबांना त्यांचं काम करायचं, त्यांना बीपी पल्स वगैरे जे नर्सिंगचं काम आहे ते त्यांनी करायचं, बाकी त्यांना हॉस्टेल आणि हे सगळं फ्री देतो. त्यांची जी फीज आहे ती आपण काय करतो 50% ऑफ देतो त्यांना, आणि ज्या अगदीच ऑर्फन आहेत त्यांना आपण स्पॉन्सर घेतो आणि मग तसं त्याप्रमाणे त्यांचं फीज हे करतो, म्हणजे डोनेशन सॉर्ट ऑफ. पण हॉस्पिटलला जेव्हा या मुली ट्रेनिंगला जातात, नर्सिंग असिस्टंट हा जो कोर्स आहे 15 महिन्याचा कोर्स आहे, 3 महिने लेक्चर्स असतात आणि 12 महिने त्यांचं ट्रेनिंग असतं. हॉस्पिटलला जेव्हा ते जातात तेव्हा त्यांना 1,000 रुपये स्कॉलरशिप देतो आम्ही. स्कॉलरशिप जेव्हा दिली जाते तर ते एक पॉकेट मनी म्हणून पण आणि त्यांची फी पण त्यांना फी त्यांची जी भरतात त्याच्यामध्ये ते 12,000 त्यांना मिळून जातात. ज्या दिवशी त्यांचे 12 महिने कम्प्लीट होतात त्या दिवशी मग आम्ही त्यांना जॉबही देतो आणि त्याच्या 13व्या महिन्यापासून त्या 8 ते 9,000 रुपये त्यांना सॅलरी सुरू होते. सो 100% आपण म्हणतो ना की जॉब ऑपॉर्च्युनिटीज तर त्या आहेत आपल्याकडे आणि करतोय आम्ही गेली कित्येक वर्ष. एम्प्लॉयमेंट क्रिएशनचंही काम तुम्ही त्याबरोबर करता आणि आत्ताच्या पिरियडमध्ये तर आपल्या मुलींनी खूपच एक्सलंट काम केलंय कोरोनाच्या काळामध्ये. म्हणजे अगदी दिसायला छोट्या छोट्या मुली पण कोरोनामध्ये पीपी किटमध्ये जेव्हा मला फोटो पाठवतात तेव्हा खूप छान वाटतं की अरे खूप मस्त, म्हणजे गरज होती ह्या येस बरोबर वेळेस आणि ते मुलींनी न घाबरता केलेलं. म्हणजे त्यांचे फोन यायचे की मॅडम आम्हाला अशी अशी ऑफर आम्ही करू का, तर प्रत्येक वेळेस आपण बॉर्डरवरती लढाईला जाऊन देश नाही वाचू शकत, प्रत्येकाला ते शक्य नसतं. तर हे सुद्धा वॉरियर म्हणून ह्या मुलींनी केलेलंच आहे, तर मला अभिमान आहे मुलींचा. छानच. हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला काही असे पुरस्कार किंवा काही अशी अवॉर्ड मिळालेत का? कसं असतं अवॉर्ड आणि पुरस्कारामुळे एक आपल्याला अजून पुश मिळतो की आपण अजून काहीतरी कार्य केलं पाहिजे, तर असे कुठले अवॉर्ड तुम्हाला मिळालेत आणि त्याचा थोडासा उल्लेख? हो, बँगलोर मिनिस्ट्रीकडून मला 2016 एक 21st सेंचुरी एक्सलन्स अवॉर्ड मिळाला. अरे वा. त्यानंतर सिंहगड केसरी अवॉर्ड आहे. बालगंधर्वला एक प्रोग्राम असो महानगरपालिकेचा कर्तृत्व आणि महिला अवॉर्ड आहे 2016 मला. असे बरेच आहेत. आता परवाच्याच दिवशी मला दैनिक पुढारींनी नवदुर्गा म्हणून, आता नवरात्राचा जो उत्सव चालू आहे तर त्यांनी नवदुर्गा म्हणून जो प्रोग्राम घेतला आहे त्याच्यामध्ये मला पुरस्कार मिळाला आहे. आणि असे बाकीचे संस्थांचे पुरस्कार तर मिळतच असतात. ऑफकोर्स तुम्ही जसं म्हणालात तसं कार्य आपण करतो, पण कोणीतरी कौतुक केलं तर आपल्याला अजून हुरूप येतो की अजून आपण अजून छान काहीतरी करू शकतो आणि गरजेचं आहे. प्रत्येकाला कौतुक कोणाला नको असतं. ऑफकोर्स तिथं थाप मिळाली तर डेफिनेटली अजून बळ येतं आणि आपण पुढे कार्य करत राहतो. मॅम, आपला नवदुर्गा विशेष हा जो कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आज खूपच छान सांगितले, तुम्ही जे कार्य करताय ते तर खूपच चांगलं कार्य आहे. तर तुम्ही आजच्या या नवदुर्गा विशेष या कार्यक्रमात महिलांना काय संदेश देऊ इच्छिता? एक तर आपले 2 प्रोजेक्ट आहेत. उमेद केअर सेंटरचा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जे आजी आजोबा येतात तर ते आजी आजोबा ज्या दिवशी माझ्याकडे येतात तर त्या दिवशी त्यांना तो त्रास सुरू नसतो झालेला. त्यांना खूप अगोदरपासून हा त्रास सुरू झालेला असतो. जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला की अल्झायमर आहे, डिमेन्शिया आहे, हे जे काही मानसिक आजार आहेत त्यांचे तर ते घरातूनच असताना ते सुरू होतात. पण ते सुरू होत असताना घरातल्या इतर मंडळींनी, म्हणजे त्यांचा मुलगा आहे, सून आहे, मुलगी आहे, पत्नी आहे किंवा पती आहे, जी मंडळी आजूबाजूला त्यांच्या वावरत असतात, तर त्यांनी त्या गोष्टीमध्ये लक्ष घालावं. वेगळं काहीतरी घडतंय या व्यक्तीच्या बाबतीत तर ते वेळेतच ओळखून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, ऑफकोर्स सायकॅट्रिस्टचा सल्ला घ्यावा. आणि ते जर वेळेत जर झालं तर हा जो आजार मी आता जे काही रुग्ण बघते
कधी कधी खूप वाईट वाटतं की ह्या स्टेजला हायर पोस्टची माणसं आहेत ती ह्या स्टेजला जेव्हा येतात. एक माझ्याकडे प्रिन्सिपल होत्या, तर त्या जेव्हा ह्या स्टेजला येतात आणि त्या इतक्या हेल्पलेस असतात ते बघून खूप वाईट वाटतं. असे बरेच मंडळी आपल्याकडे येऊन गेलेत आहेत आता सुद्धा. तर तो आजार का होतो आणि तो होऊ नये, तो बळावू नये म्हणून आपण वेळीच थांबू शकतो त्याला. तर हे जर घरातल्या लोकांनी वेळीच, घरातल्या महिलांनी स्पेसिफिकली, कारण त्या जास्त वेळ घरी असतात, तर त्यांनी जर लक्ष दिलं आणि वेळेत जर आपण त्याच्यावरती उपाययोजना केली तर ही स्टेज नाही येणार त्यांना. माझा पुढचा असा प्रोजेक्ट आहे, म्हणजे आता माझं जे काही उर्वरित आयुष्य उरलेला आहे त्याच्यामध्ये मी असा संकल्प केलाय की अल्झायमर आणि डिमेन्शिया हा आजार बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, समाजातल्या बऱ्याच घटकांना माहिती नाही, अनफॉर्च्युनेटली डॉक्टर्सना पण बऱ्याच माहिती नाहीये. तर तो प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. जसा HIV नवीन आला होता, आता कोरोना सगळ्यांना मीडियामुळे माहिती झालंय, तसं माझं पुढचं जे संकल्प आहे किंवा टार्गेट आहे ते असं आहे की सोसायटीमध्ये जाऊन त्यांचे लेक्चर्स घेऊन त्यांना अवेअरनेस प्रोग्राम घेणं हा माझा एक संकल्प आहे की जेणेकरून हा आजार सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि वेळेत हे रुग्ण कॅप्चर होतील आणि त्यांची ट्रीटमेंट होईल. बरोबर. ज्या स्टेजमध्ये माझ्याकडे येतात त्या स्टेजपर्यंत ते जाणार नाहीत डेफिनेटली. की आपले जे आई वडील आहेत, सासू सासरे, त्यांना या अवस्थेत बघून आपल्याला खूप वाईट वाटतं. आम्हालाही खूप वाईट वाटतं, ते जेव्हा लहान मुलांसारखे वागतात तर ते खूप वाईट वाटतं. तर ते थांबवू शकतो आपण, आपल्या हातात आहे, डेफिनेटली आहे, विथ द हेल्प ऑफ ट्रीटमेंट, सायकॅट्रिक ट्रीटमेंट आणि घरच्या लोकांच्या. दुसरं जे आहे प्रोजेक्ट आपला ओम इन्स्टिट्यूटचा, जो पॅरामेडिकल कोर्सेस घेतो, बऱ्याचशा महिला आहेत की लग्नानंतर त्या संसारात पडल्यामुळे त्यांचं शिक्षण किंवा पुढचं काही गोष्टी थांबलेल्या असतात, मुलांना मोठं करण्यामध्ये, जन्म देण्यामध्ये. तर मेडिकल क्षेत्र असं आहे की कोणत्याही वयात त्या सुरू करू शकतात. तर जर महिला असेल, कारण आपल्या कोर्सेसना एज बार नाहीये, एज लिमिट नाहीये, तर त्या कुठल्याही 10वी झाल्या असतील, 12वी झाल्या असतील, अगदी 10वीपेक्षा कमी शिकलेल्या असतील, तर त्यांनाही आपण मावशीचा एक कोर्स देतो 1 महिन्याचा आणि त्यांनाही जॉब गॅरंटी 100% देतो. तर अशाही महिलांनी पुढे यावं आणि स्वतःच्या कुटुंबाला त्यांनी एक मदत होईल, आधार होईल आणि स्वतःचं अस्तित्व, स्वतःची वेगळी आयडेंटिटी, जसं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की लग्न करणं, मुलं मोठी करणं आणि संसार करणं याच्यापेक्षा वेगळं काहीतरी हवं असतं प्रत्येक स्त्रीला, तर ते डेफिनेटली याच्यातनं आम्ही त्यांना मदत करतो आणि पायावर उभं राहू शकतात त्या. तर अशा महिलांनी पुढे डेफिनेटली यायला पाहिजे, कारण आपण जे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत ते असे केलेले आहेत की दुपारच्या वेळेस आम्ही लेक्चर्स घेतो, म्हणजे त्यांची सकाळची कामं, संध्याकाळची कामं सांभाळून त्या ते कोर्स लेक्चर अटेंड करू शकतात. ट्रेनिंगला पाठवतो तेव्हा सुद्धा आम्ही त्यांच्या घराजवळचे हॉस्पिटल्स देतो, म्हणजे जेणेकरून त्यांना घर पण सांभाळता येईल आणि ते जिथे जॉबची ड्युटी आहे किंवा जिथे ट्रेनिंग आहे तर ते करू शकतात. तर असे आहेत सोयी केलेल्या आहेत, तर या महिलांनी याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं. मॅडमने खूपच छान संदेश दिला आहे की तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतात, की 4 भिंतीमध्ये तुम्ही न राहता स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. जसं स्वतः त्या एक स्त्री आहे, एक महिला आहे, परंतु एक किस्सा घडला की मैत्रिणीच्या आईवडिलांना जेव्हा वृद्धाश्रम किंवा केअर सेंटरची गरज होती ती मिळाली नाही, त्यातून त्यांना ही संकल्पना सुचली आणि त्या बाहेर पडल्या आणि त्यांनी उमेद केअर सेंटरची स्थापना केली. सो हा संदेश खूपच महत्त्वाचा आहे, स्वतःचं अस्तित्व तुम्ही निर्माण करा. महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा. आणि महिलांना मी असं संदेश देईन की घरी 4 भिंतीमध्ये न राहता ह्या नवरात्रीपासूनच असा संकल्प करा की आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण करूयात आणि पुढच्या नवरात्रीपर्यंत डेफिनेटली तुम्ही ते कराल आणि करू शकता. त्याकरता आम्ही सदैव तुमच्यासाठी तत्पर आहोत. आता दामोदर नाशिककर. मी सध्या लग्न झाल्यावर कोकण गावात गेली होते लग्न करून, तिकडे माझे म्हणजे असे हाल वगैरे चालले होते, त्याच्यामुळे मला एक कुणाचा तरी आसरा हवा होता, त्याच्यामुळे मी डॉक्टर रंजना मॅडम यांच्याकडे आली. त्यांच्याकडे एक मला आधार म्हणून राहण्यासाठी मी त्यांच्या आसऱ्याला आले होते. त्यांनी मला खूप असं चांगलं आधार दिला. तेव्हा मी त्यांच्या आता सेंटरमध्ये नर्सिंगचं काम करते. नर्सिंगचं काम करून मी आता खूप एन्जॉय पण करत आहे त्यांच्यामुळे, आणि त्या माझ्या पाठीशी उभ्या आहेत. त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत 2 वर्ष झाले मी त्यांच्याकडे आहे, आणि त्यामुळे एवढी मी जे करू शकत नव्हते ते मी ह्या आत्ता ह्या त्यांच्याकडे आल्यापासून करू शकले. आम्रपाली श्रीकांत मेनकुदळे. मी राहते अप्परला. मी मला जेव्हा सांगितलं ना ह्यांनी सोन कांबळे म्हणून यांनी सांगितलं होतं इथं जॉबसाठी यायला, मी तर आले होते. मी तर मावशीचं मावशीच्या कामाला आले होते.
तर मी मावशीचं काम करता करता नर्सिंगमध्ये डॉक्टर रंजन कदम यांनी मला सांगितलं की नर्सिंगमध्ये ॲडमिशन घे. मी 8वी पास मुलगी आहे. मी 10वी बाहेरून देते आणि 10वी बाहेरून देत देत मी नर्सिंगचा पण कोर्स करते आणि मावशीचा पण जॉब करते. मावशीचा माझी ड्युटी नर्सिंगची जी आहे ती 1 ते 8:30 आहे. 8:30 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत माझी मावशीची ड्युटी चालू होते. आणि मी इथं येऊन मला खूप भारी वाटते. मामने मला खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते. अशाच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या नवदुर्गांना आपण भेटत राहू. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज पुणे. निवासिनी महालक्ष्मी उदे गं.